माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी केलेली आहे आणि आज अमरावतीमध्ये येऊन सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडी या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मी चर्चा केलेली आहे जे पदावर आहेत आजी आहेत तेही आहेत माझी लोकंसुद्धा या ठिकाणी सर्व आहेत आणि शिवसेनेचं काम अमरावती जिल्ह्यात अजून जोमानं कसं वाढवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। साहेब याच्यामध्ये जी ग्रामपंचायतची निवडणूक आहे यामध्ये जे ग्रामीण क्षेत्रामध्ये आता आपली ज्या प्रकारे युती आहे राज्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सुद्धा सोबत येतील का? महाविकास आघाडी म्हणून आमची आघाडी आहे आणि आघाडीच्याच माध्यमातून आम्ही लढणार आहोत। एक महत्त्वाचा प्रश्न आहे की चिखलदरा हा पर्यटन स्थळ आहे आणि चिखल धामणगावपासून चिखलदरापर्यंत मार्ग याला NOC नाही मिळाली वन खात्याची म्हणून ते बंद आहे, तर काय तो प्रस्ताव तपासून त्याच्यावर तातडीनं लवकरात लवकर ती मंजुरी आम्ही देण्याचा या ठिकाणी ठरवलेला आहे। बहिरमपासून अर्णापर्यंत ही महाराष्ट्र राज्याची सीमा आहे आणि याच्यावर इतके मोठे मोठे खड्डे आहे की गाडी झाली गेली कोणाची तर ते अटकूनच जाते, ॲक्सिडेंटही खूप झाले, आतापर्यंत 12-13 दुर्घटना झाल्या एकाच महिन्यात। तो केंद्र तो प्रस्ताव FC ॲक्टचा प्रस्ताव आहे कारण जो रस्ता अस्तित्वात आहे त्या रस्त्याला महाराष्ट्र सरकार इथे परवानगी देऊ शकते परंतु रस्त्याची रुंदी जर वाढत असेल तर तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा लागते। तसा प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे, तिकडून मंजुरी आली की लगेच कामाला सुरुवात होईल। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड आपल्यासोबत होते, त्यांनी आज इथे एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली, अमरावतीच्या अभियंता भवनमध्ये ही बैठक होती आणि अभियंता भवनमध्ये आयोजित या बैठकीमध्ये ग्रामपंचायत संदर्भामध्ये एक महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेण्यात आले, जबाबदाऱ्या देण्यात आले ग्रामपंचायतीच्या विविध तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणूक संदर्भामध्ये जबाबदाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे चिखलदरा जो मार्ग आहे चिखलदराचा जो धामणगाव जो मार्ग आहे धामणगावपासून चिखलदरापर्यंत मार्ग हा जो आहे हे आजचं काम बंद आहे त्यालासुद्धा लवकरच NOC देणार आणि ते कामसुद्धा सुरू होण्याची गोष्ट त्यांनी सांगितली आहे। मी कॅमेरामॅन राहुलसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती। भारतीय विद्यार्थी सेनेचे बाळासाहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आज जी बैठक झाली महत्त्वपूर्ण काय प्रतिक्रिया एकूणच राठोड साहेबांनी काय काय आज जबाबदाऱ्या दिल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत संदर्भात। कसं आहे संजयजी राठोड हे मुळापासून शिवसैनिक आहे, गेल्या 35 वर्षाचा त्यांना शिवसेनेचा अनुभव आहे आणि शिवसेनेच्या बांधणी ही जर त्यांच्या मतदारसंघात जर पाहिली तर खरोखर ही अभिनंदनीय आहे। त्याच पद्धतीनं संजयजीनं आज माननीय उद्धवजी ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर जी जबाबदारी दिली या ही समजूनच दिली का त्यांना आता तालुका वाईज कशा पद्धतीनं पक्षाची बांधणी करायची आहे हा निर्णय त्यांनी आजच्या बैठकीत पूर्णपणे सर्वांना समजून आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे शिवसैनिकाकडून त्यासुद्धा त्यांनी समजून घेतल्या। यानंतर येत्या नगरपंचायत ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त भरभरून शिवसेनेला यश मिळेल यामध्ये तिळमात्रही शंका नाही। आज ज्या पद्धतीनं आपल्याला संपर्क मंत्री पाहिजे होते आता संजयजी राठोड यांची यवतमाळ आणि अमरावती हे जुने 30 ते 35 वर्षापासून संबंध आहे म्हणून त्या संबंधातून शिवसैनिक जे काही शिवसैनिक शांत पद्धतीनं जे आजपर्यंत काही कामाला नव्हतं लागले पण संजयजी राठोड असल्याकारणानं ते शिवसैनिक आज भरभरून स्वतःहून कामाला लागतील आणि याचा भरपूर आपल्याला फायदा होईल यामध्ये तीळ मात्रही शंका नाही।